ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर सलीम कुत्ता प्रकरणी अडचणीत आले होते. दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुत्ता याच्याशी संबंध असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. एका पार्टीत बडगुजर हे कुत्त्यासोबत नाचत असल्याचे व्हिडिओ समोर आले होते. त्यानंतर अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच गाजला होता. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT स्थापन केली होती. त्यानंतर आता बडगुजर यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आदल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी एका सभेत बोलताना बडगुजरांचे नाव न घेता टीका केली होती. सुधाकर बडगुजर यांच्यावर ऐन निवडणुकीच्या काळात तडीपारीची कारवाई करण्यात आल्याने ठाकरे गट आक्रमक झालाय. सुधाकर बडगुजर यांना पोलीस या संदर्भातली नोटीस बजावण्यासाठी गेले होते, मात्र त्यांनी ती स्वीकारली नाही. बडगुजर यांनी आपण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार त्यांनी आता पोलीस उपायुक्तांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. नेमकं काय म्हणाले सुधाकर बडगुजर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. गुन्हेगाराला केलं जातं, जिल्हा बंदीची नोटीस मला मिळाली. मी लोकप्रतिनिधी आहे, जनतेचा सेवक आहे, जनतेचे सेवा करणारा प्रतिनिधी आहे. नागरिकांना जो त्रास देतो, त्रास होतो, त्या गुन्हेगाराला तडीपार केलं जाते. परंतु हे राजकीय हेतूने प्रेरित होऊन ही कारवाई केलेली आहे. तुम्हाला माहिती आहे, कालच या शहरामध्ये मुख्यमंत्री महोदय येऊन गेले आणि त्यांच्या सभेमध्ये कोणी कोणी काय काय स्टेटमेंट केलं ह्याचंही दोतक आहे. आणि त्या केसेस गेल्या 10 वर्षांच्या काळामध्ये माझ्यावर एकही केस नाही. ते एक बेकायदेशीर कृत्याची केस आहे. मी केलं ते बेकायदेशीर कृत्य आणि हेमंत गोडसेने केलं ते कायदेशीर आहे का? ते सुद्धा बेकायदेशीर कृत्य होतं ना. त्याच्यावर मात्र कोणी दाखल झाले नाही, त्याचे CDR रिपोर्ट काढले गेले नाहीत, त्यांचे मोबाईल ट्रॅकला लावले गेले नाही, त्यांच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे. आणि असे राजकीय लोकप्रतिनिधी काम करत असताना अनेकांवरती नाशिक शहरामध्ये गुन्हे दाखल आहेत, त्यांच्यावरती अशी कारवाई होत नाही. फक्त आमच्यावरती कारवाई होते, सूड भावलेली कारवाई होते, याचा आम्ही निषेध काय म्हटलंय नोटीसीत. आपण काय उत्तर दिलं? मी उत्तर देण्याचा अजून वेळ मागितली. मी आता त्यांना 1-10 दिवसांची वेळ मागितली, ते आता किती दिवस देतात बघू, त्यानंतर ठरवू. नोटीस घेतली ना? नोटीस घेतली, त्याच्यामध्ये 10 दिवसाची मुदत मागितलेली आहे. आता ते काय मुदत देतात त्याच्यानंतर भूमिका ठरवू. वकिला मार्फत हो, उद्धव साहेब तर काळजी करतात ना. नाशिक लोकसभेची जागा ही जिंकायची आम्हाला आणि ते जिंकतोय. उद्धव साहेबांचा फोन आला होता की राजकीय सूड भावनेने, द्वेष भावनेने ही हद्दपारी केलेली आहे, नोटीस बजावलेली आहे जिल्हा बंदीची, जेणेकरून 20 तारखेचं इलेक्शन झाल्यानंतर यांनी नाशिक शहरामध्ये यावं, इलेक्शनच्या मुवमेंटमध्ये सक्रिय होऊ नये अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. पण तसं घडणार नाही निश्चितपणाने. यामध्ये राजाभाऊ वाजेंचा विजय होईल. उलट माझ्यावर कारवाई केल्यामुळे 1 लाखाचं मतदान तितके वाढेल, कारण माझे मतदार सुटले आहेत. बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता प्रकरणात चौकशी झाल्यानंतर सुधाकर बडगुजर हे चर्चेत आले होते. नाशिकमध्ये बुधवारी झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख विजय करंजकर यांनी बडगुजर यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबतीत विधान केलं होतं. दरम्यान पोलीस आयुक्त मोनिका राऊत यांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली. पाहूयात पोलीस आयुक्त मोनिका राऊत काय म्हणाल्या. सुधाकर बडगुजर यांना तडीपारच्या संदर्भात नोटीस देण्यात आलेली आहे. त्याबाबत त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यात आलेलं आहे. BP Act 57 अनुषंगाने ही कारवाई करण्यात आलेली आहे. सुधाकर बडगुजर यांच्यावरती 2014 इलेक्शन रिलेटेड गुन्हा या ठिकाणी दाखल होता आणि त्या गुन्ह्याला कन्व्हिक्शन लागलं होतं. त्यामुळे कोणत्याही आरोपीला जर कन्व्हिक्शन लागलं तर आम्ही 57 प्रोसिडिंग या ठिकाणी सुरू करतो. तर ती प्रोसिडिंग आम्ही सुरू केलेली आहे. त्या अनुषंगाने त्यांना आज बोलवण्यात आलं होतं आणि त्यांनी त्यांचं म्हणणं मांडून घेण्या म्हणणं मांडण्यासाठी मुदत या ठिकाणी मागून घेतलेली आहे. म्हणणं मांडत असताना सांगितलं की हायकोर्टामध्ये अपील केलेलं आहे आणि त्या संदर्भातले त्या सर्व कागदपत्र माझ्यापुढे सादर करणार आहे. त्यांना 8 दिवसांची मुदत या ठिकाणी दिली.